नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोविड काळामध्ये दररोज शाळांसाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे निर्णय निघत असताना आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने एक नवीन आणि जाचक असा नियम शिक्षक आणि शाळांसाठी लागू केलेला आहे हा नियम आल्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पदांवरतीच संक्रांत या निर्णयामुळे येणार आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका चला पाहूयाचा विस्तार शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सक्तीची आणि निर्णयाविरोधामध्ये नाराजी आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार करण्यात येणार आहे असे निर्देश शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संच मान्यतेत कमी होतील असे शिक्षण संचालक दत्तात्रे जगताप यांनी स्पष्ट केले या निर्णयाविरोधात शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गामधून प्रचंड विरोध होत आहे आधार नसलेली मुले पटावर येणार नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक कमी हो हो ही कमी होतील यात शिक्षकांचे तर नुकसान होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली आहे कोरोनामुळे आधार कार्ड मिळण्यात विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप अडचणी येत आहेत अशा परिस्थितीत आधार नोंदणी असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर संच झाल्यास राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात त्यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय मागे घ्यावा तसेच आधार नोंदणीसाठी शाळा मुख्याध्यापकांना पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनेकडून होत आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा हा प्रकार आहे गेल्या दीड वर्षापासून अधिक का राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत सध्या जरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण प्रक्रिया चालू आहे अनेक पालकांचा व्यवसाय नोकरी गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आधार नोंदीचे काम अपूर्ण राहिले आहे अनेक विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत त्यांचे आधार कार्ड नाही म्हणून त्यांना शाळांमध्ये दाखल करायचे नाही का हा निर्णय म्हणजे त्यांचा शिक्षण हक्क नाकारण्यासारखा नाही का असा सवाल आता मुख्याध्यापक करत आहेत तर आधार नसलेली मुले पटावर येणार नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक पदेही कमी होतील यामध्ये शिक्षकांचे तर नुकसान होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे यात शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक होण्यासाठी टांगती तलवार असल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी लोकमतला दिली आहे